का एक इंसान कर गए सबके भले का ऐसा काम, बनाया हमारे देश का संविधान। सर्वप्रथम सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध, सर्व बहुजनांना सोबत घेऊन स्वराज्य ज्यांनी निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचा महामेरू शिवरायांवर पहिला पोवाडा आणि पहिली शिवजयंती ज्यांनी साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले, देशाला स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे संत गाडगे महाराज, देशाच्या लोकशाहीचे निर्माते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या गायनाच्या माध्यमातून ज्यांनी पोहोचवले असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आपल्या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ज्यांनी केलं असे संत कबीर, ज्यांना क्रांतिकारी महाकवी म्हणून ओळखले जाते असे संत रोहिदास, आयुष्यभर अहिंसेचा संदेश देणारे संत शिरोमणी सेना महाराज व तसेच शिवरायांसारख्या शूरवीराला जन्म देणाऱ्या माता जिजाऊ, बाबासाहेबांसारख्या महापुरुषाला जन्म देणाऱ्या माता भीमाई, देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर या सर्व महान पुरुषांना, महान संतांना, महान स्त्रियांना प्रथम त्रिवार अभिवादन करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व ग्रामस्थ व इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज मी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकाल अशी अपेक्षा करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व जीवनाच्या विविध अंगांना दिपवून टाकणारे आहे। अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नाव लौकिक तर आहेच, परंतु श्रममंत्री आणि कामगारांचे पुढारी म्हणूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय तितकाच तेजस्वी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानून त्यांच्या सत्यशोधक समाजाला शिरोधार्य मानले आणि स्वतः एक सत्यशोधक असल्याचे घोषित केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेच्या अर्थशास्त्राचा अतिशय चिकित्सक बुद्धीने अभ्यास केला। आजही अज्ञानात जगत असलेले काही लोक असे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ SC ST साठीच संघर्ष केला, पण त्या अज्ञानी लोकांनी आता हे नीट समजून घ्यावं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST ला आरक्षण देण्या अगोदर मराठा कुणबी OBC समाजाला सुमारे 52% एवढे आरक्षण देऊ केले, त्यानंतर SC ला 15% तर ST ला 7.5% एवढे आरक्षण देऊ केले। मुळात बहुतांश कुणबी मराठा समाजाला आतापर्यंत हे समजलेच नाही की आपले कोण आणि परके कोण, आपल्या हक्क अधिकारांसाठी लढणारे, आपल्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे व अवघे आयुष्य समर्पित करणारे कोण होते आणि आपल्याला हक्क अधिकारापासून वंचित ठेवणारे, आपल्या आरक्षणाचा कडाडून विरोध करणारे कोण होते, कोणत्या जातीचे होते, या गोष्टीचा शोध आमच्या मराठा कुणबी OBC सर्व बहुजन समाजाने घ्यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा कुणबी OBC समाजाला घटनेतील कलम 340 नुसार 52% आरक्षणाची मागणी केली, परंतु घटना समितीला हे मान्य नव्हते आणि म्हणून घटना समितीने हा मुद्दा डावलला। मराठा कुणबी OBC समाजास आरक्षण मिळावे या महान हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम क्रमांक 340 लिहिले, परंतु 340 हे कलम घटना समितीला मंजूर नव्हते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले 340 हे कलम तसेच राहिले व मराठा कुणबी OBC समाज प्रतिनिधित्वापासून वंचित राहिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणपणाने प्रयत्न करून देखील मराठा कुणबी OBC समाजाला 52% एवढे आरक्षण मिळू शकले नाही आणि हा त्यांच्यावर अन्याय होता आणि म्हणून आपल्या लोकांवर होत असलेला अन्याय न पाहवल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 डिसेंबर 1951 रोजी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एकमेव अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी मराठा कुणबी OBC समाजाच्या आरक्षणासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा, आणि म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं, सूरज को हथेली से कभी ढक नहीं सकते, समंदर की लहरों को कभी रोक नहीं सकते, या आसमां तेरी ऊंचाई पता है हमें लेकिन मेरे भीम जी की ऊंचाई कभी नाप नहीं सकते। 1924 साली मुंबईतील दामोदर हॉलमध्ये समाजसेवकांना उद्घोषण केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे, त्यासाठी मी एवढा अभ्यास केलेला आहे की मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग मी केवळ माझे कुटुंब किंवा जात यांच्यासाठी करणार नाही तर सर्व बहुजन समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे, त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत, त्या सफल झाल्या तर सर्व बहुजन समाजाचा फायदा होईल।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो लोक जो समाज आपला इतिहास विसरतो ते लोक तो समाज आपला इतिहास कधी घडवू शकत नाही. आणि म्हणूनच मला सांगावेसे वाटते, 1927 साली महाड चौदरताळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृतीचं दहन करण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस रायगड किल्ल्यावर मुक्कामी होते. त्या ठिकाणी शिवरायांच्या समाधीला अभिवादन केले आणि तिथे संकल्प केला की ज्या मनुस्मृतीमुळे तुमचा राज्याभिषेक नाकारला गेला, उद्या त्याच मनुस्मृतीचं दहन करून तुमच्या अपमानाचा बदला घेईन. आणि 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला. याला म्हणतात खरा शिवभक्त. जगाच्या पाठीवर अनेक लोकांनी अनेक पुरस्कार मिळवले असतील, पण जगातील सर्वात जास्त उपाध्या मिळवण्याचं काम जर कुणाच्या नावावर असेल तर ते नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय उपाध्या मिळवल्या होत्या? प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, भारतरत्न, युगपुरुष, महामानव, क्रांती सूर्य, विश्वभूषण, उच्च विद्याविभूषित, घटनापती, ज्ञानयात्री, मानवी हक्कांचे कैवारी, शोषितांचे उद्धारक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, बौद्ध धर्मप्रवोद्धारक, आधुनिक भारताचे जनक, समाज सूर्य, इतिहास संशोधक, मानववंशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, कायदे पंडित, वक्ता, लेखक, बॅरिस्टर, राजकीय नेता, जलतज्ञ, पत्रकार, संपादक, प्राध्यापक, संसदपटू, शेतकरी मजुरांचे नेते, स्वातंत्र्य सेनानी, धर्मशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, महाविद्वान, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर, एवढ्या उपाध्या मिळवणारे जगाच्या पाठीवर एकमेव महापुरुष आहेत. आणि अशा या महान पुरुषास माझा कोटी कोटी प्रणाम. आणि शेवटी म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा रामजी बाबा थलेक भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता.